गेल्या वर्षीपासून कोरोनाने भारतासह अनेक राष्ट्रात थैमान घातले आहे गेल्या वर्षी कोरोना रुग्णांची संख्या कमी होती मात्र गेल्या तीन महिन्यांपासून दुसरी कोरोनाची लाट आली आहे या लाटीत रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे प्रशासन रुग्णसंख्येला नियंत्रणात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहे याचा परिणाम सध्या रुग्णसंख्येतून दिसून येत आहे मात्र आता आरोग्य विभागाने कोरोनाची तिसरी लाट येणार असून या लाठीचा परिणाम लहान मुलांवर होण्याची शक्यता वर्तवली आहे या लाठीचा परिणाम होऊ नये याकरिता प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन कोपरगाव नगरपालिकेचे आरोग्य समितीचे माजी सभापती नगरसेवक अनिल उर्फ कालू अप्पा आव्हाड यांनी सोमवारी केले आहे तसेच तालुक्यातील दोन्ही उद्योग समूह हो व राजकीय नेते यांनी नागरिकांकरिता सुविधा उपलब्ध करण्याकरिता सतत मेहनत घेतलेली आहे जनतेने हे आदर्श घेण्यासारखं आहे असे देखील कालू कालूप्पा वव्हाडे यांनी म्हटले आहे नमस्कार मित्रांनो आपल्या कोपरगाव तालुक्यात जास्तीत जास्त कोरोना वाढू आहे त्याकरता आपल्याला मदत सर्वात जास्त मदत कोलेसाहेब काळेसाहेब प्रशासन सर्व प्रशासन आपल्याला जास्ती मदत करू आले त्याकरता आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे त्यामुळं त्यांची ताकद वाढन आणि त्याकरता आपण त्यांना साथही दिली पाहिजे सर्वात जास्तीत जास्त राजकारण साईडला ठेवून आपल्याला ह्या तिन्ही व्यक्तींना साथ दिली पाहिजे जास्तीत जास्त प्रमाणात आपण त्यांना मदत केली पाहिजे त्यांचं कौतुक जास्त केलं पाहिजे येणाऱ्या काळात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे आणि ती लहान मुलांवर हो आहे तर त्याकरता आपण आपल्या मुलांची सर्वात जास्त काळजी कारण ते आहे तर आपण आहे त्याकरता आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि प्रशासनाला एक विनंती आहे तुम्ही थोडासा कठोर शासन करा पर थोडी पावती कमी करा पैसे त्यांचं थोडंसं कमी घ्या कारण की ज्यावेळेस माझी पावती फाटल्या गेली पाचशे रुपयाची जो त्रास मला झाला तो इतरांनाही होता सन त्याकरता एक विनंती आहे सर्वांना का मदत करा सर्वांना मदत करा आणि स्वतःची काळजी घ्या विनाकारण बाहेर फिरू नका आणि जास्तीत जास्त गर्दीत जायचं टाळा